देशभक्त थोर स्वतंत्र सेनानी तुलसीदास जाधव यांच्या 170व्या जयंतीनिमित्त मेकॅनिक चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी आमदार निर्मला ठोकळ, शिल्पा ठोकळ, सत्वजय ठोकळ, कालिदास जाधव व महिला काँग्रेस अध्यक्ष हेमा चिंचोळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार निर्मला ठोकळ व डॉक्टर येळेगावकर यांनी तुलसीदास दादा जाधव यांच्याविषयी अधिक माहिती दिली. आपल्याला सर्वांना माहीत आहे सोलापूरकरांना, सोलापूर जिल्ह्याला आणि विशेषतः महाराष्ट्रात सुद्धा ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या त्या शहरात काम करणं, त्या त्या भागात काम करणं आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरून काँग्रेस पक्षानंतर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून या महाराष्ट्रात सगळी जनता जागृत केली हे काम तुलसीदास जाधव यांनी केलं हे मी त्यांची मुलगी म्हणून सांगण्याची गरज नाही. हा फार मोठा इतिहास या महाराष्ट्रात घडलेला आहे. 1937 सालच्या पहिल्या निवडणुका जेव्हा महात्मा गांधींनी आदेश दिला की आपण या शासनामध्ये निवडणुकीच्या मार्गाने भाग घ्यायचा तेव्हा 1937 साली जी निवडणूक झाली या देशात तेव्हा दादा पहिल्यांदा निवडूनही आले आणि त्याच वेळेस लोकल बोर्डाच्या सुद्धा निवडणुका झाल्या आणि लोकल बोर्डाला सुद्धा त्यांना उभं केलं आणि मग लोकल बोर्डाचे अध्यक्ष सुद्धा झाले. सोलापूर जिल्हा लोकल बोर्ड म्हणजे आज आपण ज्याला जिल्हा परिषद म्हणतो दोन्हीही स्थानं त्यांच्याकडे होती ही एक त्या काळातली वैशिष्ट्यपूर्ण घटना होती. प्राण गेला तरी 72 पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही असे ब्रिटिश सोल्जर्सना ठणकावून सांगणारे देशभक्त तुलसीदास जाधव हे आमचे प्रेरणास्थान आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे जे दीपस्तंभ होते त्या दीपस्तंभांपैकी तुलसीदास जाधव होते. सोलापुरातल्या अनेक विशेषतः जे 4 लोकांनी नरवीरांनी आहोतात्म्य पत्करलं पण अनेक लोकांनी कारावास भोगला, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, त्याचप्रमाणे स्वतःच्या घराची राख रांगोळी करून घेतली, त्याग केला. त्यापैकी एक तुलसीदास जाधव होते. ते याच मेकॅनिकी चौकामधून ते जात असताना ब्रिटिश सोल्जर्सनी त्यांना अडवलं होतं आणि त्यांना पकडलं. त्यावेळेला त्यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि 3000 रुपये दंड, 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आणि 3000 रुपये दंड हा ठोठावण्यात आलेला होता. ते त्या काळामध्ये दैट्यामध्ये राहत होते. घरामधलं घरावर जप्ती आणली गेली. घरातलं सगळं सामान ब्रिटिश सोल्जर्सने बाहेर फेकून दिलं होतं, लिलाव पुकारला होता, पण एकही गावकरी ते सामान विकत घ्यायला आलं नाही. स्वातंत्र्यानंतर देशभक्त तुलसीदास जाधव हे विधानसभेवर लोकसभेवर निवडून आले. एक जागरूक दक्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिक संपादन केला. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने जी स्वातंत्र्य सैनिकांसाठी जी उच्चाधिकार समिती नेमली होती त्या उच्चाधिकार समितीचे ते अध्यक्ष होते आणि त्या नात्याने त्यांनी त्या काळामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना ही पेन्शन मिळवून दिली. त्याचप्रमाणे भारत चीन लढ्यामध्ये जे सैनिक ज्या सैनिक दारातीर्थी पडले होते त्यांच्यासुद्धा वारसांना दादांनी सवलती मिळवून दिल्या, पेन्शन मिळवून दिलेली होती. एवढं बोलतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतो. धन्यवाद. या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रमिला तुपलवंडे, महमूद शेख, वासंती साळुंके, हनुमंत कादे, मनोहर साळुंके, रंगनाथ अवताडे, भिकाजी गाजरे, दत्ता गाजरे, मधुकर मधुर, सज्जन निचळ, मनोहर गोडके, शिवाजी अतकरे आदी महाराष्ट्र शिक्षण प्रसार मंडळाच्या सर्व शाखेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.